हाय अँड वेलकम टू वाव विथ सोनाली, वर्ल्ड ऑफ वेलनेस विथ सोनाली. आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे की झोपायला जाण्यापूर्वी आपण किती खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, खाल्लं पाहिजे का नाही, या सगळ्या गोष्टींवरती. खरं म्हणजे या गोष्टीमध्ये मी खूप बिलीव्ह करते आणि मी ह्या गोष्टी खूप फॉलो करते ज्या मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत. कारण की या मी बऱ्याच माझ्या पुस्तकांमधनं वाचलेल्या आहेत, बऱ्याचशा काही टीचर्स किंवा एक्सपर्ट्सकडून ऐकलेल्या आहेत, त्यामुळे आय टोटली बिलीव्ह इन इट आणि त्या मी रेग्युलरली फॉलो करते. त्यामुळे मी म्हटलं की आज आपण त्या तुमच्याबरोबर शेअर करूया. कसं होतं ना, बरेच वेळा लोक असं म्हणतात की अरे मी ना जाम डाएट करतो किंवा डाएट करते, एक्सरसाइज करते, पण माझं वजनच कमी होत नाही किंवा माझं पोटच जात नाही. तर हा प्रॉब्लेम मलाही खूप होता आणि मग त्यानंतर मला त्याच्यावरचं एक सोल्युशन सापडलं, जे नुसतंच सोल्युशन केल्याने तुमचं पोट कमी होईल किंवा वजन कमी होईल असं नाही, बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात, बट दिस कुड बी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन्स की ज्याच्यामुळे तुमच्या जे फ्लॅट स्टमक म्हणतात ना आपण, ते तुम्हाला मिळू शकतं. ती म्हणजे की किती वेळ आधी, झोपायच्या किती वेळ आधी आपण खाल्लं पाहिजे किंवा जेवलं पाहिजे. सो आयडियल जी वेळ सांगितलेली आहे सगळ्या एक्सपर्ट्सनी, ती अशी आहे की साधारण 2.5 ते 3 तासाची गॅप तुमच्या जेवणामध्ये आणि तुमच्या झोपण्याच्या वेळेमध्ये असायला पाहिजे. कारण की खूपदा असं होतं की सगळेजण म्हणतात की मी 8 तास झोपलो आहे किंवा झोपले 8 तास झालं माझं, पण इवन इफ यू आर रेस्टिंग, तुम्ही जर काय खूप जेवण केलं आहे आणि त्यानंतर तुम्ही 8 तास झोपला लगेचच भरल्या पोटी, तर ती साऊंड स्लीप होत नाही किंवा ती क्वालिटी स्लीप होत नाही. कारण की तुम्ही खाल्ल्यानंतर जेव्हा तुम्ही लगेच झोपता तेव्हा तुमची बॉडी, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम्स किंवा तुमचे जे सेल्स आहेत ते काम करत असतात, ते खाल्लेलं जे जेवण आहे ते डायजेस्ट करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही फिजिकली असे झोपलेले दिसता, पण इनसाइड युअर बॉडी देर इज लॉट ऑफ हॅपनिंग विच इज नॉट गुड. कारण त्या वेळेमध्ये ती झोप, शांत साऊंड स्लीप तुम्हाला मिळणं खूप गरजेचं असतं. सो जेव्हा तुम्ही खूप उशिरा जेवता आणि लगेच त्यानंतर विद इन हाफ एन आवर अन आवर तुम्ही जेव्हा लगेच झोपता, त्यामुळे काय होतं की जसं मी म्हटलं की तुमची पचनाची प्रक्रिया चालूच असते, शिवाय तुमचा मेटाबॉलिझम जो आहे तो कमी होतो त्याच्यामुळे. आणि जेवल्यानंतर लगेच लाईंग डाऊन पोझिशन आल्यामुळे ते जेवण नॅचरली, जेव्हा आपण उभे असतो किंवा चालत असतो तेव्हा जे नॅचरली त्याचा जो फ्लो आहे डायजेशनचा तो न झाल्यामुळे, आडवं पडल्यामुळे ते ॲसिड रिफ्लक्स म्हणा किंवा हार्टबर्न सारख्या ज्या गोष्टी असतात, जळजळतं आपल्याला, ते सगळं होऊ लागतं. कारण ते जे सगळं ॲसिड आहे ते थोडंसं वरच्या दिशेने जायला लागतं, उलट्या दिशेने, ते छान प्रकारे इझिली इट डझन गो डाऊन युअर बॉडी अँड गेट डायजेस्टेड. आयडियली तुम्ही 7 वाजता संध्याकाळी जेवलं पाहिजे आणि 10 वाजता झोपलं पाहिजे, जे जर तुम्हाला छान हेल्दी लाईफस्टाईल हवी असेल तर. पण काही काही वर्क सिच्युएशन्समुळे म्हणा किंवा काहींचे प्रोफेशन्स असे आहेत की ज्याच्यामुळे त्यांना 7 वाजता जेवून 10 वाजता झोपणं इज व्हेरी डिफिकल्ट. आणि आजकालच्या जगात अशी बरीच काही प्रोफेशन्स आहेत विच आर व्हेरी डिमांडिंग. सो अशा वेळेस तुम्ही काय कराल तर फाईन, यू कॅन हॅव अ बिग मील ॲट 7 o'clock इन द इव्हनिंग, जे तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करू शकता. किंवा तुमच्या आजूबाजूला काही ऑप्शन्स असतील त्यामधले हेल्दीएस्ट ऑप्शन्सचं फूड तुम्ही खाऊ शकता. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही घरी जाल, तुम्ही 10 घरी जाता किंवा तुम्ही 11 घरी जाता, आणि तेव्हा तुम्ही प्लीज घरी जाऊन परत जेवू नका. इफ यू फील हंग्री, विच इज व्हेरी ऑब्व्हियस, जे माझ्याबरोबरही होतं, मलाही खूप भूक लागते आणि जसं मी नेहमी म्हणते की आय एम अ बिग फूडी, तर मी जेव्हा 7 जेवते किंवा कधीकधी मी 6:30 पण जेवते, अशा वेळेस जर काय मला झोपायला 10:30 होत असतील तर त्यावेळेस मी भूक लागली तर मे बी गरम दूध पिते, किंवा खजूर असेल म्हणा तर तेही तुम्ही खाऊ शकता. आणि आय थिंक दॅट मच विल बी इनफ फॉर युअर बॉडी. कारण असं नाही आहे की तुम्हाला भूक लागली म्हणजे तुम्हाला भसाभसा जेवण तुमच्या पोटात ठोसायचं आहे. तुम्ही ऑलरेडी एक हेवी मील 7 वाजता घेतलेलं आहे, त्यामुळे इफ यू जस्ट हॅव लिटल बिट ऑफ समथिंग सो दॅट तुमच्या पोटाला आणि तुमच्या माइंडला असं वाटेल की तुम्ही काहीतरी खाल्लं आहे, सो दॅट यू कॅन हॅव. सो जे कोणी हे वर्कोहॉलिक्स आहेत किंवा कामामध्ये खूप बिझी असणारी माणसं आहेत, त्यांनी प्लीज हे करून बघा. कारण की तुमच्या जेवणामध्ये, तुमच्या झोपण्याच्या टाईममध्ये जर जेव्हा खूप वेळ असेल, प्रॉपर वेळ असेल, तेव्हा तुमचं प्रॉपरली फूड डायजेस्ट होईल आणि दुसऱ्या दिवशी यू विल नॉट हॅव ब्लोटिंग. जेव्हा ऑफकोर्स लवकर झोपण्यामुळे ब्लोटिंग होत नाही, प्रॉपर साऊंड स्लीप मिळते, आणि जेव्हा बॉडीला तुमच्या
पोटामध्ये काही अन्न मिळत नाही काम करण्यासाठी, वेन यू आर लाईंग डाऊन, वेन यू आर स्लीपिंग, तेव्हा ती फक्त तुमच्या बाकीच्या गोष्टींवरती, मेंटल हेल्थवरती, साऊंड स्लीपवरती, कामिंग युअर नर्वस सिस्टम, या सगळ्या गोष्टींवरतीच फक्त काम करते रॅदर दॅन वर्किंग ऑन डायजेस्टिंग युअर फूड. आता कधीकधी असं होत असेल, जे माझ्याही बाबतीत होतं, की 7 वाजता नाही जेवता आलं किंवा त्यावेळेस मला काही खाता नाही आलं, त्यावेळेस मी मे बी समथिंग लाईट असं काहीतरी खाल्लं आहे, तर मग आता मी घरी गेल्यानंतर काय करायचं? आता समजा मी घरी पोचले 10:30 रात्री आणि माझं जास्त जेवण खाण पण झालेलं नाही आहे 7 वाजता, तर मग मी भरपूर जेवणार नाही. मग समजा मी 7 वाजता एवढं जेवत असेन तर 10 वाजता रात्री गेल्यानंतर मी फक्त एवढंच काहीतरी खाईन. द क्वांटिटी विल मॅटर. जितका वेळ तुम्ही लेट कराल झोपण्यासाठी तितकं तुम्ही तुमचं जेवण किंवा खाणं जे काही आहे ते कमी कमी करत जाल, सो दॅट तेवढा वेळ त्या तेवढं जे क्वांटिटी फूड आहे त्याच्यासाठी कमी लागेल तुम्हाला डायजेस्ट करायला. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे आपल्या मराठी लोकांना सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे शतपावली. तर तुम्ही जेवल्यानंतर ही शतपावली करू शकता. कधीकधी असं होतं की मी आणि माझा नवरा, स्पेशली मी माझ्या नवऱ्याला हे करताना बघितलं आहे, की जेव्हा त्याचं खूप जास्त जेवण होतं, वी आर ह्युमन्स, आणि आपण कधीकधी असं होतं ना की पार्टीमध्ये गेलो आहे, खूप खाणं झालं आहे, वी कुडंट अवॉइड, यमी फूड आहे, डेझर्ट्स आहे, इट्स ओके, तर त्यावेळेस मग तुम्ही जास्त वॉकला जा. ही समटाईम्स गोज की जास्त जेवण झाल्यानंतर तो कधीकधी तासभरसुद्धा वॉकला जातो. सो ते तुम्ही करू शकता की झाली आता चूक आणि खाल्लं आहे मी जास्त, तर लगेच झोपायला जाऊ नका, शतपावली करा. किंवा जास्त जेवण झालं असेल तर जास्त वेळ थोडं चाला, जेणेकरून बॉडीला त्याची ते डायजेस्ट करायला, ते बर्न करायला मदत होईल. सो जसं मी पहिल्यांदा म्हटलं की दिस इज नॉट द ओनली वे टू लूज वेट किंवा तुमचं पोट कमी करण्यासाठी, पण दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू नो अँड टू अडॅप्ट, आणि जी तुम्ही तुमच्या लाईफ सायकलमध्ये डेफिनेटली इन्क्लूड केली पाहिजे, ते म्हणजे वेळेवर जेवणं, वेळेवर झोपणं, आणि तुमच्या जेवणाच्या आणि तुमच्या झोपेच्या वेळेमध्ये प्रॉपर टाईम गॅप ठेवणं. सो आय होप या माझ्या काही टिप्स ज्या आहेत, ज्या मी कुठे कुठे ऐकल्या आहेत, शिकल्या आहेत आणि ज्या आचरणात आणल्या आहेत, त्यांची तुम्हाला कुठेतरी मदत होईल आणि तुम्ही त्याचा वापर करायला सुरुवात कराल, ते तुम्ही फॉलो कराल आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला नक्की दिसून येईल, हे मी गॅरंटीने सांगते, बिकॉज आय हॅव एक्सपिरियन्स दॅट चेंज. सो आय होप तुम्ही हे फॉलो करा आणि माझं चॅनल पण फॉलो करा, चॅनलला पण लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि ऑफकोर्स कमेंट्स करा, आणि आय वुड बी रिअली हॅपी टू रिॲक्ट ऑन दॅट, to suggest on that and to of course learn from that. So till we meet in my next episode, it's me Sonali saying bye.